नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? आपल्या स्वादापुलकीच्या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चेरी म्हटलं तर ती लहान असो वा मोठे, त्यांना सर्वांना आवडते. तर आज आपण अशीच मार्केटसारखी चेरी अगदी घरच्या घरी बनवणार आहोत. चला तर मग आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. जर तुम्हाला चेरी खूप आवडत असेल पण आजपर्यंत कशी बनवायची हे माहिती नसेल, तर आज आपण हीच रेसिपी बघणार आहोत. चला तर मग आज आपण अगदी मार्केटसारखी चेरी घरच्या घरी बनवूया. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. हे बघा, आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे कच्ची पपई. या पपईच्या वरचा आपल्याला हिरवा भाग काढून घ्यायचा आहे. बघा, या पपईच्या वरचा मी पूर्ण हिरवा भाग काढलेला आहे. या पपईचे मी आता दोन भाग करून घेते. आता या पपईंच्या आपल्याला उभ्या फोडी करून घ्यायच्या आहेत. हे बघा, मी सर्व फोडी करून घेतल्या आहेत, तुम्हाला एक दाखवते. बघा, या पद्धतीनेच तुम्हाला फोडी करून घ्यायच्या आहेत. मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रमाणे तुम्हाला अशा बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत. चेरी बनवायला खूप पेशन्स लागतात, वेळ लागतो, पण जेव्हाही बनते तेव्हा ती अगदी मार्केटसारखी चेरी बनते. तुम्ही बघू शकता मी सर्व फोडींचे छोटे छोटे चेरीच्या आकाराचे पीसेस केलेले आहेत. मी एका गंजामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घेऊन ते गरम केलेले आहे आणि आता आपण जे छोटे पीसेस केलेले आहेत ते मी यामध्ये घालून घेते. हे पीसेस जोपर्यंत ट्रान्सपरंट किंवा सॉफ्ट होत नाही तोपर्यंत हे होऊ द्यायचे. बघा, आता याला हळूहळू उकळी यायला लागली आहे. हे पीसेस हळूहळू ट्रान्सपरंट होत आहेत. बघा, मी तुम्हाला दाखवते आणि सॉफ्ट पण झालेले आहेत. हे पीसेस सॉफ्ट आणि ट्रान्सपरंट व्हायला मला 8 ते 10 मिनिटे लागलेली आहेत. पीसेस जर जास्त असतील तर तुम्हाला आणखीन वेळ लागू शकतो. मी गॅस बंद करून घेतली आहे. आता एका भांड्यावर मी चाळणी ठेवून घेतली आहे आणि त्यामध्ये आपण जे पीसेस उकळून घेतलेले आहेत ते मी यामध्ये गाळून घेते आहे, म्हणजे यातले पाणी वेगळे होऊन जाईल. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, खाली सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आम्ही जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करू ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. मी गॅसवर एक पॅन ठेवून घेतला आहे आणि आता यामध्ये घालते 1 कप पाणी. आणि या 1 कप पाण्यामध्ये 1.5 कप आपल्याला साखर घालायची आहे. आता या पाण्यामध्ये ही साखर पूर्ण विरघळू द्यायची. हे बघा, साखर हळूहळू विरघळत आहे. बघा, आपली साखर या पाण्यामध्ये पूर्ण व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि आपला पाक अगदी रेडी आहे. आता आपण ज्या पीसेसमधले पाणी काढून घेतले होते ते पीसेस आपण यामध्ये घालूया. हे सर्व पीसेस या पाकामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे या सर्व पीसेसला पाक लागला पाहिजे. हे सर्व पीसेस मी छान या पाकामध्ये उकळून घेतलेले आहेत. आता हे सर्व पीसेस बाउलमध्ये मी काढून घेते. तुम्हाला जितके कलर द्यायचे आहेत तितके तुम्ही वेगवेगळ्या बाउलमध्ये काढू शकता. बघा, मी या चेरींना 4 कलर देणार आहे, त्यासाठी मी 4 बाउलमध्ये थोडे थोडे पीसेस काढलेले आहेत. मी एका बाउलमध्ये घालते आहे रेड फूड कलर आणि तो या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा. जर तुम्हाला यामध्ये फ्लेवर हवे असेल तर तुम्ही स्ट्रॉबेरी फ्लेवर घालू शकता. असेच मी सर्व बाउलमध्ये मला जे जे कलर घालायचे आहेत ते घालून व्यवस्थित मिक्स करून रेडी करते. बाउलमध्ये सर्व कलर घालून मी एकदम रेडी करून घेतला आहे. मी इथे चेरींना वाळवण्यासाठी असा पेपर घेऊन घेतला आहे आणि याच्या 2 ते 3 मी घड्या करून घेतल्या आहे. जर तुमच्याकडे कॉटनचा कापड असेल तर तोच घ्या, कारण जेव्हा तुम्ही चेरी सुकवाल तर तो लवकर पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो. आणि जर मी जसा पेपर यूज केला आहे तसा जर तुम्ही यूज करत असाल तर या पद्धतीने चेरी पसरवून घ्यायची. तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी या कागदांवर सर्व कलरची चेरी पसरवून घेतली आहे. आता याला आपल्याला पंख्याखाली 24 तास, म्हणजे पूर्ण 1 दिवस वाळवून घ्यायचे आहे.
24 तासानंतर बघा आपल्या चेरी किती छान वाळून गेलेले आहे. माझ्या हाताला अजिबात कलर लागत नाही. जर तुम्हाला सर्व कलरचे सेपरेट चेरी ठेवायचे असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्लास्टिकच्या डब्यांमध्ये त्या ठेवू शकता. मी सर्व एकत्र एका प्लेटमध्ये काढून घेते आहे. आता मी सर्व कलरच्या चेरी व्यवस्थित मिक्स करून घेते. बघा किती सुंदर अगदी मार्केटसारखी चेरी दिसते आहे. ही रेसिपी बघितल्यानंतर आज कोणकोण अशी कलरफुल चेरी घरी ट्राय करणार आहे हे मला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. ही चेरी तुम्ही केक, पेस्ट्री, आईस्क्रीम यासाठी यूज करू शकता. आणि ही चेरी जर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवली तर ती चांगली राहील. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसह. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची. बाय बाय मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.